राष्ट्रीय समाज सहाय्यक समिती व शांतीदूत परिवारामार्फत आरटीआय ट्रेनिंग माहिती अधिकार अधिनियम 2005 या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष अर्चना माळसकर थिटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदास महाजन, राष्ट्रीय सह उपाध्यक्ष गोविंद जाधव, राष्ट्रीय सचिव आरती माळसकर, खजिनदार शंकर बागडी, सहखजिनदार संदीप नाईक, राष्ट्रीय सहसचिव मनसुख परिहार, महाराष्ट्र सरचिटणीस महिला अध्यक्ष विमलताई काजळे, आरटीआय प्रशिक्षक यशदाचे श्री प्रवीण जिंदम, अध्यक्ष शांतीदूत परिवाराच्या सौ विद्या जाधव, ओझरगावच्या सरपंच अस्मिता कवडे, विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे खजिनदार किशोर कवडे, ओझरगावचे उपसरपंच सुरेश टेंभेकर, विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी व्ही मांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास तालुक्यातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. विशेष करून या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण. आज ओझर या ठिकाणी आरटीआय कार्यकर्ते जे आहेत, माहिती अधिकाराच्या अंतर्गत काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ओझर गावठाणामध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत अर्चना म्हाळसकर थिटे मॅडम. नक्की कशा प्रकारचं हे आयोजन आहे, कशा प्रकारची कार्यशाळा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार, सर्वप्रथम समाज दर्पणमध्ये आपलं स्वागत. आज आरटीआय कार्यकर्ते जे आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते, त्यांच्यासाठी आपण कार्यशाळेचं ते आयोजन केलं आहे. नक्की कशा प्रकारचं स्वरूप आहे याचं? माझं नाव अर्चना म्हाळसकर थिटे, राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीमध्ये आम्ही काम करतो. मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून समितीमध्ये काम करत आहे. या समितीमध्ये आपण सर्वात जास्त जनतेसाठी, लोकांसाठी, महिलांसाठी बऱ्यापैकी आपण केसेस सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. समुपदेशनातून आम्ही आत्तापर्यंत बऱ्याचशा, म्हणजे नाही म्हटलं तरी 2,500 म्हटलं तरी देखील चालेल, समुपदेशनातून आत्तापर्यंत आम्ही 6-7 वर्षामध्ये या केसेस सॉल्व केलेल्या आहेत. आजही आमचं चालू आहे. परंतु बऱ्याच वेळेला आत्ता आम्ही आरटीआयचा कार्यक्रम घेण्याचं असं मनावर घेतलेलं आहे. मध्यंतरी आम्ही अण्णांना भेटलो, अण्णा हजारेंना भेटल्यानंतर अण्णा हजारेंकडून आम्हाला बरीचशी माहिती मिळाली. तर त्यांचं असं स्वप्न होतं की जनतेपर्यंत, जसं अण्णांनी लग्न न करता अख्खं आयुष्य त्यांनी देशासाठी घालवलं. मिलिटरीमध्ये ते जवळजवळ 75 साली रिटायर झाले आणि त्याच्यानंतर पूर्ण फक्त जनतेसाठीच त्यांनी जो काही कष्ट केलेले आहेत, जे काही परिश्रम केलेले आहेत, ते जनतेसाठी केले. अण्णांनी जनतेसाठी 2005 माहितीचा अधिकार आणला. माहितीचा अधिकार का आणला? कारण जनते जे हॅरेसमेंट होते, काही बऱ्याच वेळेला कुठल्या कार्यालयामध्ये, गव्हर्नमेंट कार्यालयामध्ये म्हणा किंवा ग्रामपंचायत म्हणा, नगरपंचायत म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी रजिस्टर ऑफिस असू दे, पोलीस स्टेशन असू दे, खूपदा म्हणजे जवळजवळ 70-80% आपल्याला सगळीकडून मदत मिळते, पण काही 20% असे असतात की तिथं लोकांना मदत मिळली जात नाही. खूप चांगले अधिकारी असतात, परंतु काही वेळेला काही कर्मचारी असतात की त्यांच्याकडून जनतेला मदत होत नाही. मग ती मदत का होत नाही? काही वेळेला जनतेला जी काही नॉलेज हवं आहे ते नॉलेज कमी पडतं आहे. माहितीचा अधिकाराचं जे नॉलेज आहे ते खूप सारं कमी पडतं आहे, आणि हे कमी पडू नये, जनतेला त्रास होऊ नये, जनतेला हॅरेसमेंट होऊ नये म्हणून अण्णांनी हा जो काही उपक्रम केलेला आहे 2005, तो त्यांचं स्वप्न आहे की हे शेवटपर्यंत माहितीचा अधिकार लोकांपर्यंत पोचावा आणि लोकांना त्याचा त्रास होऊ नये, यासाठी अण्णांचा जो प्रयत्न चालला आहे तो आम्हालाही वाटतं. मी ही 0 वर आलेली लेडीज आहे. भरपूर मी ही कष्ट केलेले आहेत लाईफमध्ये, भयानक कष्ट करून मी 0 वर यायचा मी प्रयत्न केला. त्यावेळेला पण मला काही वेळेला बऱ्याचदा असं वाटलं की मलाही माहितीचा अधिकार त्यावेळेला जर मिळाला असता तर आज मी एवढ्या संघर्षातून आले नसते. परंतु मी संघर्षातून आल्यामुळे आज मी कुठेतरी उभी आहे ह्याचाही मला थोडंसं स्वाभिमान वाटतो. सर्वात महत्त्वाचं अजून एक मला सांगायची गोष्ट आहे की अण्णांनी भ्रष्टाचार निर्मूलन समिती पण काढली. ती देखील लोकांसाठी, जनतेसाठीच काढली, जेणेकरून
जनतेला तो त्रास होऊ नये म्हणून, परंतु काही गोष्टीमध्ये त्याचाही जनता पण काही गोष्टीत अधिक लोकांना त्रास देते किंवा अधिकाऱ्यांना पण त्रास देते, त्यामुळे तिथं कुठेतरी थांबलं गेल्याचं असं जाणवत आहे. परंतु माहितीचा अधिकार हा कुठेही थांबणार नाही, कारण तो असा आहे की तो अधिकाऱ्यांसाठी देखील चांगला आहे, आपल्या सामान्य माणसांसाठी देखील चांगला आहे. त्यामुळे ह्या अधिकार जनसामान्य लोकांपर्यंत अगदी खेडेगावामध्ये सामान्य लोकांना, सिटीमध्ये तुम्ही म्हणा किंवा कॉलेज स्टुडंट म्हणा किंवा आपल्यासारखे वेल एज्युकेटेड जी लोक असतात, त्यांना ह्याची गरज ॲक्च्युली नाही आहे. परंतु ही जी गरज आहे ही जास्त करून खेडेगावामध्ये, खेडोपाड्यामध्ये, आदिवासी भागामध्ये ह्याची खूप गरज आहे. आणि तो आमचा प्रयत्न, पूर्ण समितीचा प्रयत्न चाललेला आहे. समितीमध्ये भरपूर पदाधिकारी, ऑल ओव्हर राष्ट्रीय लेवलला भरपूर पदाधिकारी आहेत. ते पदाधिकारी आम्ही सर्व मिळून हा कार्यक्रम घेत आहोत. त्यामुळे नक्कीच तुमचं जे कार्य आहे अगदी तळागाळापर्यंत तुम्ही पोहोचताय. आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये येऊन जनजागृती करायचा प्रयत्न करतायत, परंतु एकीकडे तुम्ही आता ही जनजागृती करत असताना दुसरीकडे मात्र सरकार कुठेतरी आरटीआयचा मुस्काटडबी करण्याचा प्रयत्न करत आहे, कुठेतरी त्याच्यावरती वेगवेगळे निर्बंध लादले जातात, या गोष्टींकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय? नाही, काही सरकार जर निर्बंध करत असेल त्याला काही गोष्टीमध्ये जे वेल एज्युकेटेड म्हणा किंवा खूप स्वतःला अतिशहाणे समजणारी लोक आहेत, ती सरकारलाही काही गोष्टी त्रास देतात, त्यामुळे ते निर्बंध आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या लोकांमुळे सामान्य लोकांची हॅरेसमेंट होऊ नये म्हणून सरकारने खरोखर ह्याचा निर्बंध कॅन्सल करावा, माझी ही सरकारला मनपूर्वक विनंती आहे. नक्कीच आपल्यासोबत प्रसिद्ध व्यावसायिक आणि समाजसेवक, समाजामध्ये सामाजिक कार्यक्रमामध्ये ज्यांची नेहमीच उपस्थिती असते असे माननीय नाईक साहेब देखील आहे. साहेब, आज या ठिकाणी कार्यशाळा आपण ही आयोजित केलेली आहे, आरटीआयकडे बऱ्याचदा बघताना लोकांना मदत करणारी संस्था किंवा मदत करणारी एक प्रणाली म्हणून बघितलं जातं, परंतु आता एक त्याचा दुसरी एक काळी बाजू पण समोर येते आहे. आरटीआय कार्यकर्ते या गोष्टींचा काही ठिकाणी दुरुपयोग केला जातोय, ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार वाढतात. या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी तुमची संस्था कशा प्रकारे काम करते? 100% ही संस्था आपली यासाठी प्रयत्न करणार आहे, कारण ह्या गोष्टी घडत राहणार आहेत. पाची बोटं आपली हाताची सारखी नसत आहेत, काही कार्यकर्ते असे ब्लॅकमेल करत आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आमची संस्था ही राष्ट्रीय समाजसहाय्य समिती ही पूर्णपणे निस्वार्थीपणे आणि कोणताही भ्रष्टाचाराची कीड न लागता आम्ही हे काम करत असतो, काम करत राहणार आहोत. आणि ज्या ज्या ठिकाणी असा प्रसंग येईल, कोणी आमचा आरटीआय कार्यकर्ता कोणी भ्रष्टाचार करणार असेल, ब्लॅकमेल करणार असेल, अधिकाऱ्यांना कोणी विनाकारण त्रास देणार असेल, तर त्याच्यासाठी आमची संस्था निश्चित आवाज उठवणार आहे. या पुढच्या काळामध्ये निश्चितच आवाज उठवेल. नक्कीच सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आरटीआय ही एक खूप मोठी प्रणाली आहे, खूप चांगली प्रणाली आहे. सामान्य माणूस प्रशासनापर्यंत अतिशय सहजरित्या पोहोचू शकतो, तो याच माहिती अधिकारामुळे. नक्कीच याबाबत समाजामध्ये, ग्रामीण भागामध्ये आणि स्थानिक पातळीवरती जनजागृती होणं गरजेचं आहे. नक्कीच या संस्थेच्या या उपक्रमाचं अभिनंदन करायला हवं. मी आकाश डावखरे, आपण पाहताय समाज दर्पण. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.